नमस्कार मनु, कसे आहात? चांगले ना? ठीक। माझे नाव भागवत शिवाजीराव कोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोंढाळे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। तर आज आपण या ठिकाणी माहितीचे व्यवस्थापन यातला हा दुसरा भाग पाहणार। दुसऱ्या वर्गामध्ये जे माहितीचे व्यवस्थापन दिलेलं आहे, पान नंबर 64 आणि 65, त्या दोन पानामध्ये दिलेलं आहे, त्याचा आपण दुसरा भाग म्हणून या ठिकाणी आपण हा चार्ट घेतलेला आहे। या ठिकाणी आपण महिने घेतलेले आहेत, जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, त्या ठिकाणी पण माहितीचं व्यवस्थापन आपण महिन्यांचं केलं होतं। या ठिकाणी महिने दिसतात सर्वांना बरोबर, त्यानंतर या ठिकाणी काही नावं दिसत असतील, काय दिसतात पहा बरं, येते का ओळखू? आपल्या वर्गातल्या सर्व मुलांची नावं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत। तर का लिहिलेले सर्व मुलांची नावं दिलीत, तर मग हे असे जानेवारी फेब्रुवारी मार्च विभागून का लिहिलेले आहे, काही लक्षात येतं का तुमच्या? काय आहे हे? जी माहिती आहे याचं आपण व्यवस्थापन केलेलं आहे, त्या माहितीचं व्यवस्थापन या ठिकाणी। आता काय म्हणजे काय केलेलं आहे? तर आपल्या वर्गातल्या मुलांचे जे वाढदिवस आहेत, ज्यांचे ज्यांचे वाढदिवस ज्या ज्या महिन्यामध्ये येतात, त्या महिन्यामध्ये आपण या ठिकाणी त्यांचं नाव लिहिलेलं आहे। आता समजा जानेवारीमध्ये कोणाकोणाचे आपल्या वर्गातल्या माया मित्र या दोघींचे वाढदिवस जानेवारी महिन्यामध्ये येतात, त्याच्यामुळं त्या दोघींचे नाव आपण या ठिकाणी लिहिलेले आहे। पाहिजे तर लिहिलेलं पण महिने हे महिने सर्व जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आणि हे पण महिने जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, म्हणजे हे 12 महिने आहेत, वर्षात 12 महिने असतात। आणि या प्रत्येक महिन्यामध्ये कुणाचा जन्म झालेला आहे, मग त्या महिन्यामध्ये त्यांचा वाढदिवस आहे, त्या महिन्यामध्ये त्यांचे आपण नाव लिहिलेले आहे। तसे जानेवारी तसे फेब्रुवारी मध्ये देखील आहेत, कुणाकुणाचे आहेत फेब्रुवारी मध्ये वाढदिवस? अमित, साहिल आणि कनक या तिघांचे वाढदिवस फेब्रुवारी मध्ये आहेत। मार्च मध्ये कुणाकुणाचे वाढदिवस आहेत पहा, वाचता येत सर्वांना? वाचा बरं, वाचा। काय आहे, काय नाव आहे? हेमा, हे नाव मेरी, परत मधु आणि हा नीरज, जे मार्च महिन्यामध्ये या सर्वांचे वाढदिवस आहेत। त्याचप्रमाणे एप्रिल, एप्रिल मध्ये किती जणांची आहेत ती कोणकोणती आहेत वाचा? रीना बरोबर, नंतर वेदांत, शकील या तिघांचे वाढदिवस एप्रिल मध्ये। मे मध्ये कोणाकोणाचे आहेत? फातिमा आणि जो सगळ्यात नटखट आहे आपल्या वर्गातला वेद, वेदचा वाढदिवस मे महिन्यामध्ये आहे। त्यानंतर जून, जून मध्ये सैना आणि यू या दोघांचे वाढदिवस आहेत। जून नंतर कोणता महिना आहे तो सांगा बरं, सांगा आता? जुलै। जून नंतर कोणता महिना आहे तो? जुलै। अरे तो काहीच नाहीये, काबर नाहीये, काय सांगा बरं, का नसेल? का नसेल विचार करा। या महिन्यामध्ये आपल्या वर्गातल्या एकाही कुणाचा जन्म झालेलाच नाही, म्हणजे जुलै मध्ये कुणाचाच वाढदिवस नाही, त्याच्यामुळे जुलै महिना हा असाच आपण कोरा करकरीत ठेवलेला आहे बरोबर। हा जुलै नंतर कोणता येतो? ऑगस्ट। ऑगस्ट महिन्यामध्ये चंदू, ज्ञान आणि बकुल या तिघांचा वाढदिवस आहे। नंतर आहे कोणता महिना आहे हा, वाचा बरं, येतं वाचता? गोड शब्द देखील आले पाहिजे आपल्याला। सप्टेंबर, ऑगस्ट सप्टेंबर, सप्टेंबर मध्ये कुणाकुणाचा? युवा आणि प्रणव या दोघांचा वाढदिवस। नंतर ऑक्टोबर, ऑक्टोबर मध्ये जोसेफ आणि चैताली या दोघांचा वाढदिवस आहे। आहे नंतर शेवटी शेवटी नोव्हेंबर, नोव्हेंबर मध्ये किती जणांचे वाढदिवस आहेत दिसते का? नोव्हेंबर मध्ये 3, कुणाकुणाचे? जय, रजिया आणि मैथिली या तिघांचा वाढदिवस नोव्हेंबर मध्ये आहे। आणि सगळ्यात शेवटचा महिना म्हणजे कोणता? डिसेंबर। डिसेंबर महिन्यामध्ये किती जणांचे वाढदिवस आहेत? 2, पद्मा आणि रवणी बरोबर। म्हणजे या ठिकाणी आपल्या वर्गातल्या सर्व मुलांची नावं आले की नाही? आले। प्रत्येक महिन्यामध्ये कुणाचा ना कुणाचा वाढदिवस आहे बरोबर। आता ही सर्व माहिती तुम्हाला दिसते, सर्वांनी पाहून घ्या, समजून घ्या, डोक्यात ठेवा बरोबर। आता याच्या म्हणजे मुलांचे जे आपल्या वर्गातल्या मुलांचे जे वाढदिवस आहेत, या सर्व वाढदिवसाचं आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी व्यवस्थापन केलेलं आहे। लक्षात राहावं म्हणून कोणत्या महिन्यात कुणाचा वाढदिवस आहे आपल्याला साजरा करायला पण सोपा जाईल ना, आपण करतो की नाही?
सोपा झाला आता जानेवारीचा एक तारीख निघाली का आता लक्षात येईल जानेवारी मध्ये बाबा तिघांचे वाढदिवस आहे फेब्रुवारी मध्ये तिघांचे आहे आणि मार्च मध्ये तर चौघांचे वाढदिवस म्हणजे चार के मज्जा आता मज्जा पाहता हे आता व्यवस्थापनामध्ये लक्षात घ्या त्याच्यावर तुम्हाला काही विचारलं लगेच सांगता आलं पाहिजे लक्षात घ्या बरं मी विचारतोय आता मला सांगा जून महिन्यामध्ये किती जणांचा वाढदिवस आहे जून महिन्यामध्ये पहा लवकर लवकर पहा सर्व जण दिसते सर्व हे कुठं आहे जून कुठं आहे पहा पहा जानेवारी फेब्रुवारी मार्च हा जून सापडला किती जणांचा वाढदिवस आहे दोन जण किती जणांचा आहे दोन जणांचा जून महिन्यामध्ये कुणाकुणाचा महिला आणि यू या दोघांचा वाढदिवस जून महिन्यामध्ये आहे बरोबर बर मला आता सांगा शेवटच्या महिन्यात कुणाचा वाढदिवस आहे शेवटच्या महिन्यात कुणाकुणाचा वाढदिवस आहे शेवटचा महिना म्हणजे आता कोणता महिना करा विचार आठवा कोणता 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 डिसेंबर किती जणांचा आहे दोन कुणाकुणाचा आहे पद्मा आणि रवनी कुणाकुणाचा आहे पद्मा आणि रवनी बर आता याच्यावर मला आता एक सांगा कोणत्या महिन्यामध्ये बाबर प्रश्न व्यवस्थित ऐका नीट ऐका सर्वांनी कोणत्या महिन्यामध्ये सर्वात जास्त मुलांचा वाढदिवस आहे या बारा महिन्यापैकी कोणत्या महिन्यामध्ये सर्वात जास्त आपल्या वर्गातील सर्वात जास्त मुलांचा एकाच महिन्यामध्ये वाढदिवस आहे बाबर सांगा मला लवकर कोणता आहे कोणता आहे दिसते का पहा कुठं दोन आहेत कुठं तीन आहेत कुठं चार आहेत कुठं एक आहे काय पहा पहा सापडले या ठिकाणी दोन आहेत तीन आहेत तीन आहेत बरोबर मार्च महिन्यामध्ये किती जणांचे वाढदिवस आहेत मार्च महिन्यामध्ये चार किती चार कुणाकुणाचे हेमा मेरी मधु आणि नीरज या चार जणांचे मार्च महिन्यामध्ये वाढदिवस आहेत म्हणजे एकाच महिन्यामध्ये सगळ्यात जास्त जणांचे वाढदिवस मार्च महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये बर ठीक आहे हे झालं सगळ्यात जास्त लक्षात घ्यावं आता मी काय म्हणतो सगळ्यात जास्त जणांचे वाढदिवस मार्च महिन्यामध्ये असा सगळ्यात कमी किंवा सगळ्यात कमी किंवा असा कोणता महिना आहे का ज्या महिन्यामध्ये कुणाचाच वाढदिवस नाही पाव आहे का एखादा महिना आहे का दिसतोय 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 दिसला दिसला की नाही कोणता महिना आहे हा जुलै जुलैमध्ये आहे का कुणाचा वाढदिवस म्हणजे जुलैमध्ये थेट मिळणार नाही कुणाचाच वाढदिवस नाही आपल्या वर्गातला काय करणार बरोबर जुलैमध्ये कुणाचाच वाढदिवस नाही याच पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोणतेही प्रश्न जरी विचारले तरी या व्यवस्थापनावर या तुम्हाला सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला देता येते आता मी पुस्तक जर काढलात तर या तुमच्या गणिताच्या पुस्तकामध्ये सांगतो तुम्हाला मी पान नंबर 65 वर पा या ठिकाणी गणिताच्या पुस्तकामध्ये पान नंबर 65 वर दिसतंय दिसतंय पहा पहा सर्व आहे की नाही 65 पान नंबर तर या पान नंबर 65 वर सर्व दिलेला आहे आणि या ठिकाणी पहा पान नंबर 65 वर या ठिकाणी हे प्रश्न दिसतायत का पहा चैताली व जोसेफचा वाढदिवस कोणत्या महिन्यात आहे दिसलं याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे की मुलांनी प्रश्नांची उत्तरे तोंडी द्या पण आपण काय करायचंय तोंडी तर द्यायची पण वहीमध्ये हे लिहायचं देखील आहे त्याच्यानं काय होईल आपला लिखाणाचा देखील सराव होईल बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं गणिताच्या दुसरीच्या पान नंबर 65 वरचे जे हे प्रश्न दिलेले आहेत ते सर्व प्रश्न तुम्ही वाचायचे तुमच्या पालकांना सांगायचे आणि ते लिहायचे आणि सर्व पालकांना देखील त्यांनी देखील हा प्रयोग समजून घ्या तुमच्या मुलांकडून हे पान नंबर 65 वरचे प्रश्न दिलेले आहेत त्याबद्दल तोंडी विचारा त्यानंतर हे दिलेले प्रश्न त्यांना लिहायला सांगा आणि नंतर याच्यावरून आणखी तुम्हाला काही तुमच्या मनावर जर आणखी काही प्रश्न तयार करता आले तर तसे छोटे छोटे प्रश्न तुम्ही तुमच्या मुलांना विचारा आणि त्याला थोडस बोध करा त्याला एक उत्तर सांगायला लावा त्याला एक पूर्ण माहिती लक्षात येईल तर अशा पद्धतीनं आपल्याला माहिती सर्व पाहिल्यानंतर उत्तर तुम्हाला देता येईल सर्व मुलांनी हे प्रश्न आणि उत्तर लिहायचे आहे समजून घ्यायचं आहे सर्व पालकांनी देखील समजून घेऊन मुलांना हे सर्व सांगायचं आहे आणि मुलांकडून अभ्यास करून घ्यायचा आहे ठीक आहे समजलं सर्वांना ओके 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 बाय